पठ्ठ्याने मुदतबाह्य औषधे रस्त्याच्या कडेला उघड्यावरती फेकून दिली होती. दरम्यान पत्रकार आणि पोलिसांच्या सतर्कतेनं पर्यावरणाची आणि जनावरांची जीवितहानी टळल्याचं पाहायला मिळत आहे. भिगवण मधील बायपास रोड लगत आणि महावितरणाच्या ऑफिस लगत राशीन तालुका कर्जत येथील मेडिकल चालवत असलेला एक व्यक्ती हा चारचाकी गाडीतून उतरला आणि त्याच्यासोबत इतर दोन व्यक्ती होते. त्यांनी सोबत असणाऱ्या दोन गोण्या औषधे भिगवणच्या हद्दीमध्ये जाधव वस्ती लगत डांबरी रस्त्याच्या कडेला फेकून दिली. ते औषधे हे 2022 सालातील असून त्यांची वापरण्याची मुदत संपलेली आहे. ही औषधे रस्त्याच्या कडेला गवतावरती आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणी फेकून दिली असल्यानं तेथील औषधे ही ऊन वारा पाऊस यानं जीर्ण होऊन भीमा नदीच्या पात्रात जनावरे चरण्याच्या ठिकाणी गवतावरती पडून ते जनावरांनी खाल्ल्यास जनावरांना तात्काळ विषबाधा होऊ शकते आणि जनावरे मृत्यूमुखी पडू शकतात असे भिगवणचे आरोग्य अधिकारी श्रीयुत विभूते यांनी सांगितलं. सदरचा संपूर्ण झालेला प्रकार पत्रकार बबनराव धायतोंडे यांनी स्वतःच्या कॅमेऱ्यात कैद केला आणि त्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. सदरचा औषधाचा साठा रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररित्या फेकून देणे हा माणसांच्या आणि जनावरांच्या आरोग्यास धोकादायक आहे. दरम्यान पोलीस अधिक तपास करत आहेत. स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी बबनराव धायतोंडे, व्हिडिओ रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज, इंदापूर.